नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक आज आणखी एका व्हिडिओसह टॅलेंट सर्च कंटिन्यूजवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आज आहे संडे, संडे म्हणजेच फंडे, आणि हा संडे अधिक चवदार, अधिक पोषक आणि अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी खेकड्याची कढी. महाराष्ट्रामध्ये ज्याला खेकड्याची कढी, खेकड्याचा रस्सा, खेकड्याची भाजी आणि खेकड्याचं कालवण, खेकड्याची आमटी अशा विविध नावांनी ज्या भाजीला ओळखलं जातं, चवीनं खाल्लं जातं, अशी एक चवदार भाजी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. आपल्या शरीराला कॅल्शियमची खूप आवश्यकता असते आणि कॅल्शियमचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे हा खेकडा आहे. चला तर थेट जाऊया व्हिडिओकडे, खेकड्याची भाजी कशी बनवावी. आपल्यासमोर या जाळीमध्ये दिसत आहेत जिवंत खेकडे, आणि हे जिवंत खेकडे घेण्यामध्ये आणि खाण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. या खेकडेवाल्यांचं खेकडा पकडण्याचं आणि त्यांना हँडल करण्याचं कौशल्य काही अजब. कुठून आणले? धरून धरणावरून. सगळे काळे आहेत का? आता ह्या ताटामध्ये आपण सर्व घेतलेले खेकडे आणि त्याचे वेगवेगळे भाग म्हणजेच पाय आणि त्याच्या नांग्या असं आपण सेपरेट करून घेतलेले आहेत. म्हणजे या खेकड्याचे तीन क्लिअर कट भाग या ठिकाणी झालेले आहेत. मुख्य खेकडा, त्याच्या नांग्या आणि त्याचे पाय. आता खेकडा बनवण्याच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे खेकडा साफ कसा करायचा. खेकड्याची लालसर रंगाची त्रिकोणी बाजू आपल्यासमोर आहे, ती थोडीशी चाकूनं मोकळी करूया. मोकळी केल्यानंतर ते टरफलासारखे हळूवार काढून घेऊया. एक बाजू लाल आणि दुसरी बाजू काळ्या रंगाची असते. आता काळ्या रंगाच्या बाजूला एक टरफलासारखा भाग आहे, ते टरफल आपण उघडल्यानंतर आता क्लिअर कट आपल्यासमोर या मुख्य भागाचे दोन भाग झालेले आहेत. बघा, तुम्ही पाहत आहात की या खेकड्याच्या दोन्ही बाजूला असा कापसासारखा भाग आहे, आणि तो हळूवारपणे जितका आपल्याला क्लिअर कट काढता येईल तितका क्लिअर कट काढायचा. दोन्ही बाजूने एकदा बघून घ्यायचा की काही घाण वगैरे राहिली आहे का, आणि मग आपल्याला हा काढलेला भाग एकदा स्वच्छ नळाखाली स्वच्छ पाण्याने एकदम साफ आपलं समाधान होईपर्यंत तो धुवून घ्यायचा आहे. आता आपल्यासमोर हा साफ केलेला खेकड्याचा मुख्य भाग आपल्यासमोर आहे. बघा, दोन्ही बाजूने बघितल्यानंतर अतिशय स्वच्छ असा दिसतो आहे हा भाग. जितका तुम्ही खेकडा साफ कराल, स्वच्छ कराल, तितका तो खायला चवदार लागेल, चांगला लागेल. खेकड्याच्या दोन्ही भागामध्ये, कठीण कवचाच्या भागामध्ये आणि या मऊ भागामध्ये, दोन्ही भागामध्ये अशा प्रकारचा पिवळा जो पदार्थ दिसतो आहे तो खेकड्याचं मांदं आहे, आणि तो अतिशय पौष्टिक असल्यामुळे तो आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे. तो आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. खेकड्याचे पाय, खेकड्याच्या नांग्या, हा खेकड्याचा मुख्य भाग, आणि बाजूला दिसतंय ते खेकड्याचं मांदं. तर ह्या चार भाग आपल्या समोर आहेत, आणि हा जो समोर भाग दिसतोय तो टाकाऊ भाग आहे. हे समोर आपल्या खेकड्याचे पाय आहेत. हे पाय आपल्याला मिक्सरमध्ये टाकून थोडेसे ते बारीक करून आपल्याला ते गाळून घ्यायचे आहेत. त्याचा जो अर्क येणार आहे पाण्यासोबत गाळून घेतलेला, तो अतिशय पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त असणार आहे, त्यामुळं तो आपल्याला वाया घालवायचा नाही आहे. आणि आता ह्या आपल्या समोर दिसत आहेत ते खेकड्याच्या नांग्या, त्या आपल्याला जशाच्या तशा त्या भाजीमध्ये टाकायच्या आहेत. आणि हा जो मुख्य भाग दिसतो आहे आपल्याला, तोही जशाच्या तसा आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे. आता पुढे हे खेकड्याचे पाय आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरमध्ये त्याला बारीक करूया. त्यानंतर गरजेनुसार आपण थोडंसं पाणी घेऊन परत ते पाण्यासोबत मिक्स करूया. आता ही खेकड्याच्या पायाची जी पेस्ट तयार झाली मिक्सरमधून, ती आपण गाळणीमधून गाळून घेऊया. अशा प्रकारे गाळणीमधून गाळल्यानंतर त्याचा द्रव पदार्थ खालच्या भांड्यामध्ये आणि जो कठीण कवचाचा जो पदार्थ आहे तो चाळणीमध्ये तसाच राहतो. आता चाळणीतून काढलेली ही पेस्ट आपल्याला परत एकदा फडक्यामधून गाळून घ्यायची आहे, कारण चाळणीतून काढत असताना त्याच्यामध्ये त्या पायाच्या कठीण कवचाचे काही भाग त्या पेस्टमध्ये राहण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे त्या भाजीमध्ये जर ते गेले तर आपल्याला ती भाजी कचकच लागते आणि खेकडा खाण्याची सगळी मजाच निघून जाते. म्हणून थोडंसं कष्ट आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर हे मसाले आपण एकत्र करून ते मिक्सरमध्ये बारीक करूयात. आणि हा तयार झाला मसाला.
यानंतर कढईमध्ये तेल घेऊन ते तेल गरम झाल्यानंतर हा मसाला जो आता आपण वाटला होता, जो मिक्सरमध्ये बारीक केला होता, तो आपण त्या कढईमध्ये टाकायचा आणि तो चांगला छान असा भाजून घ्यायचा. आता ह्या हळूवार भाजलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला खेकडे टाकायचे आहेत. हे खेकडे आपण टाकलेले बघताय. आता हे खेकडे मध्यम गॅसवर आपल्याला हळूहळू तळून घ्यायचे आहेत त्या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये. त्यानंतर खेकड्याचं हे एका डिशमध्ये काढलेलं मांदं हेही आपल्याला यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ, हळद पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि धना पावडर इत्यादी टाकायचं आहे. त्यानंतर आपण जो पायाचा अर्क गाळून घेतला होता तो पाणी मिश्रित पायाचा अर्क आपल्याला या भाजीमध्ये टाकायचा आहे, ज्यामुळं ही भाजी अधिक खमंग, चवदार आणि पौष्टिक होणार आहे. आता छानपैकी या भाजीला उकळी फुटलेली आपल्याला दिसते. आता अशीच किमान 10 मिनिटे अशाच उकळी फुटलेल्या अवस्थेमध्ये भाजी चांगली शिजून द्यावी. आणि ही तयार झाली आता आपल्यासमोर खेकड्याची चवदार, खमंग आणि चविष्ट भाजी. ही तयार झालेली भाजी मी आता माझ्या मुलीसाठी सर्व करतोय. छान झाली यम्मी यम्मी पप्पा भाजी. पप्पाच्या हाताला खूप छान चव आहे. आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.